बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. तू हे खा. हा काय बाबा, तुम्ही आधीच पेड हँड आहे. त्यांचा चांगलं प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. शेतकरी मरतोय आजी माझी गप्प का. माझे आमदार सदाशिव पाटलांनी संन्यास घेतलाय का. गेले 12 दिवस तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत. वीज कनेक्शन तोडल्याने गढूळ पाणी पिऊन करंजे येथे व्यायला झालेली गायीचा मृत्यू झालाय. शेतकरी ढसाढसा रडतो आहे. त्याचे किमान 70,000 रुपयाचे नुकसान झाले आहे. त्याने प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिलाय. सगळा शेतकरी हवालदिल झालाय. महावितरण कंपनी त्यांना दाद द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीत लोकांचे प्रतिनिधी चिडीचूप आहेत. विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी काही दिवसांपूर्वी कनेक्शन तोडली तर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. तसेच त्यांचे चिरंजीव सुहास बाबर यांनीही राणा भीमदेवी थाटात महावितरणचे कार्यालय फोडण्याची घोषणा केली होती. महावितरणने शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली आहे. या दोघांचेही कूर नाही. दोघेही कानाला खडा लावून आहेत. मोर्चा कडू म्हणणारे आमदार शांत आहेत तर कार्यालय फोडू म्हणणारे सुहास बाबर चिडीचूप आहेत. सुहास बाबर नेहमी मोठं मोठं बोलतात पण ते वागताना दिसत नाही. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या हातात शरद पवारांना शिव्या घालण्यापलीकडे दुसरा कुठला कार्यक्रम दिसत नाही. ते मतदारसंघात फिरकतही नाही. लोकसेवेला त्यांना लोकांनी खूप मोठ्या अपेक्षेनं मतदान केलं. त्यांच्याकडून लोकांना खूप अपेक्षा होत्या पण ते मतदारसंघात कमी आणि मुंबईतच जास्त असतात. डिपॉझिट जप्त केलेल्या बारामती मतदारसंघाबाबत ते जेवढे बोलतात तेवढे खानापूर आटपाडीच्या किंवा सांगली जिल्ह्याच्या प्रश्नावर बोलताना दिसत नाही. ते सुद्धा प्रस्थापित झाले की काय हा प्रश्न लोकांना पडला आहे. माजी आमदार सदाशिव पाटील यांनी राजकीय संन्यास घेतलाय की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. विधानसभेच्या निवडणुकीत भले त्यांचा पराभव झाला असेल पण तब्बल 91,000 लोकांनी त्यांना मतदान केलं आहे. एक सक्षम विरोधक म्हणून लोकांनी त्यांना ताकद दिली आहे पण गेल्या काही दिवसात ते अजिबात सक्रिय दिसत नाही. मतदारसंघातल्या कुठल्याही प्रश्नावर बोलत नाही, त्यासाठी भांडत नाही. लोकांचे खासगी कार्यक्रम सोडले तर सामाजिक प्रश्नावर त्यांची चुप्पी आहे. त्यांची ही चुप्पी त्यांनी राजकीय संन्यास घेतला आहे की काय असा प्रश्न पडणारी आहे. त्यांनी रितसर संन्यास घोषित न करता वैभव पाटलांच्याकडे सगळी सूत्र सोपवल्याचं दिसत आहे पण वैभव पाटलांचे जग विटानगर पालिकेच्या बाहेर नाही. मतदारसंघातला शेतकरी अस्वस्थ आहे, हवालदिल आहे, सगळे नेते चिडीचूप आहेत. महावितरणच्या मनमानीवर बोलणार कोण? निवडणुकीचा सीझन आला की घरोघरी जाऊन पाय धरणाऱ्या लोकांच्या पुढे वाकणाऱ्या या नेत्यांना अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची कणव येणार की नाही. मी संतोष भगवान यादव, यादमळा, करंजे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. गेले 10 ते 12 दिवस झालं MSEB ने आपल्या आमच्या इथे पूर्णतः लाईट बंद केली आहे. जनावरांना पिण्याचं पाणी नाही, माणसांना पिण्याचं पाणी नाही आणि याच्यामुळं दूषित पाणी, पावसाचं पाणी पिल्यामुळं माझी ही गाय आहे ती तापामुळे आजारी पडली. ताप येऊन त्याचे वासरू आतल्या आत मरल्यामुळं ही गायी या पूर्णतः पसरलेली आहे आणि रस्ता नसल्यामुळं 3 ते 4 दिवस झाले डॉक्टरांना फोन करतोय, डॉक्टर काय येत नाहीत. रस्ता खराब, पाऊस असल्यामुळं एकही डॉक्टर आलेला नव्हता. परवा इथलाच बाजूचा डॉक्टर बोलवला
त्यानं ते वासरू काढलं. आता दोन दिवस झालं गाई पसरलेलीच आहे. अरे पाण्याचा प्रॉब्लेम, दुसरी गोष्ट रस्त्याचं ही बोंबाबोंब, आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये पळशी आणि खानापूर विभागामध्ये एकच डॉक्टर आहे पाटील म्हणून, तो अद्याप आम्हाला कळतंय असंही सरकारी डॉक्टर या आमच्या एरियामध्ये अजूनपर्यंत आलेलाच नाही. त्यामुळं सरकारी हॉस्पिटलची पण सुविधा नाही, डॉक्टरांची पण सुविधा नाही, आणि हे प्रशासन हे एकदम नालायक असल्यामुळं हे आमच्या शेतकऱ्यांचं एवढं हाल होत आहे की आर्थिक नुकसान एवढं होतं की तुम्हाला सांगणंही मुश्किल आहे. आणि आम्हाला याच्या या असल्या नुकसानामुळं जगणं मुश्किल झालेलं आहे. आणि जर माझी जर ही नुकसान भरपाई आणि त्वरित जर लाईट नाही चालू केली तर मी आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही.